ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकरी संघटनेचे 4 तास ठिय आंदोलन ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे अळगाव बुद्रुक विद्युत उपकेंद्रातील गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेल्या 9 रोहितरांना सुरू करण्यासाठी स्थानिक विद्युत उपकेंद्र कार्यालय शेतकरी संघटनेचे सुरू असलेले आंदोलन विद्युत विभागाकडून मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आडगाव बुद्रुक विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या चांडक रोहित्र नेमाडे रोहित्र गजानन रोहित्र रघुनाथे रोहित्र बुढळकर रोहित्र श्रीराम रोहित्र नेमाडे रोहित्र बुढळकर रोहित्र, रोहित्र बनारस रोहित्र चितलवाडी फाटा रोहित्र व कांताबाई बगाडे रोहित्र ही नऊ रोहित्रे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत याकरिता शेतकरी वारंवार विद्युत विभागाचे अधिकारी यांच्याकडे जात होते परंतु त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद न देता आधी तुमच्याकडील विद्युत बिल भरा तरच तुमचे सुरू करण्यात येईल अशी दमदाटी करत होते या गंभीर प्रश्नासाठी आज शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत कौटखार यांचे मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख निलेश नेमाडे अक्कोट तालुका महिला आघाडी प्रमुख प्रमिला भारसाकळे व गाव प्रमुख अमोल मसुरकार यांच्या नेतृत्वात शंभर कार्यकर्त्यांनी ने विद्युत विभागाचे कार्यालयात चार तास ठिय्या आंदोलन केलं यावेळी आमचे सर्व सुरू होत नाहीत तोपर्यंत आम्ही आपल्या कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनेने कनिष्ठ अभियंता विशाल गावकरी यांच्या समोर मांडली त्यानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळत असल्याचं लक्षात येताच आंदोलनस्थळी तेल्हारा येथून उपकार्यकारी अभियंता राठोड पोचले याबाबत यशस्वी मध्यस्थी करत येत्या पाच दिवसात बंद असलेले सर्व रोहित्र सुरू करण्यात येतील असे ठोस आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आलं कांताबाई नीता थुटे वर्षा नेमाडे नलुबाई मानमोडे रेखा सातव शेजल थुटे गोपाल निमकरडे रमेश मानकर मनोज राखोंडे दिनेश गिरहे रामकिशोर थुटे ॲडवोकेट उमेश रहाटे अशोक बागडे विनोद मालगे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते महानकर नियुक्त साठी आडगाव बुद्रुक राहून संजय भटकर